पदाधिकारी जगभरात माणूस जगला पाहिजे, माणसाचं माणूस पण जगलं पाहिजे, माणूस सुखात राहिला पाहिजे, माणसाचा संसार सुखाचा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संत मंत विचारवंत कार्यकर्ते आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि बोलतो. मित्रांनो, मी इकडे उभा आहे, 2 मिनिट तुमचे फक्त घेणार आहे आणि गोरमाटी याडियो दशे खावा लेणो बंद कर दो. सारी जिंदगी भर तड़के में तप्रेसा काले ठक्कर पड़ गए. कोई अपने सारू काई को नहीं की दे. राठौड़ साहेब जाहिर बात पहलो तमारो मन क्या हुबो हुयो सर, पहलो हुबो हुयो सर. मन क्या जर कती बोटी बाटी दारू पी ना जरो भी है तो वो ना साले ना कालर पकड़न बगल लो काने हमको खूब दनेर बात गोरमाटी राज आरो सा अनि गुरु राज आरो सा वर्षा तो हम गुरु ने मतदान करे वाल सा अनि एक जना 10 गरेम दान 10 बाहर मतदान करन लो अनि ये अपने खिशे माहिर पिसा खर्च करन मेल खर्च करन करन लो ये जर किदे तो अपने हाथे में ये वे सत्ता वाल सा सारी देश में एक ही मतदार संघ असुचित सा पूर्ण देशात एकही मतदारसंघ असा नाहीये की जिथे फक्त बंजारा समाजाच्या मतावर बंजारा उमेदवार निवडून येईल असं एकही मतदारसंघ उभ्या देशात नाहीये. पूर्ण देशाचा दौरा केलेला मी माणूस आहे, पूर्ण देशात नाहीये. मग संदेश चव्हाण हे कोणाच्या भरोशावर खासदार रूपात आहेत? करोच तुमने आपणच मनक्या पटके सारू, आपणच मनक्या उभोच. आपण आता वेंडे कोणी रे गे आबा आपणे नाक लावगीच वो न क्यों भिया आंगेर निवडणूक माधो तो न खासदार कर्नाकाचा आब भियार लार पचास जाते एकलोच वे वरोच तू लेणन लेणन तकड्यात पोडन आपणे म्हणक्या टांग मत खीत भिया तो हात जोडन केरेचा सांभळलं नी तो जो गोरमाटी तो न देशभरे मातेपल्यान नाचरोच उकना मातेपरती पटकन पगे हेटलेली पथो कोणी लागली. हे संदेश चव्हाणला इंडिव्हिज्युअल बोलून सुद्धा मी सांगितलं, माझ्या जवळचा नातेवाईक आहे. पण का उभं झालं, कोणी उभं केलं हे मी सांगणार नाहीये. कारण इथं निवडणूक आलं तर बिळातून बाहेर येऊन लाभ प्राप्त करून निवडणूक लढवा निघणारे खूप झाले, त्यापैकी हा एक उमेदवार आहे. कोणी दिले किती दिले मला माहित आहे, खाजगीत विचारा मी तुम्हाला सांगेल, त्यावर मी बोलणार नाही. पण ही गोष्ट जरा समजून घ्या. इथे सातत्याने एक प्रयत्न केला गेलेला आहे की वंचित समूह बंजारा आदिवासी बंजारा दलित दलित मुसलमान धनगर आटकर ही सगळी माणसं छोट्या छोट्या वडार तांबार कुंभार या छोट्या छोट्या जाती एकत्रच येऊ नये याची व्यवस्था इथल्या जातीयवाद्यांनी धर्मांध शक्तींनी केलेली आहे. आणि ही व्यवस्था पोषक आपल्यासाठी असावं. आपल्याकडे दोनच पर्याय ठेवले, एक तर चोरांना निवडून द्या नाहीतर महाचोरांना निवडून द्या. आपण एवढे 70 वर्ष चोरांना निवडून देत होतो, महाचोर म्हणाला हा चोर आहे आम्हाला निवडून द्या, म्हणून आम्ही महाचोराला निवडून दिलं. त्यांनी आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला कलेक्टर व्हायचं, अधिकारी व्हायचं, साहेब व्हायचं, पदाधिकारी व्हायचं, संसदेत जायचं शिकवलं आणि या बुवांनी आपल्याला 4.5 वर्षात सगळ्यांना चौकीदार केलंय, पकोडे तळायला लावले. अरे कुठलं डोकं आहे, कुठली अक्कल आहे? आणि जी लोक बी टीम ए टीम करतायत त्यांनी फक्त नीटपणे इतिहास बघावा. काँग्रेस मधून 1925 ला आरएसएस जन्माला आलं. काँग्रेस ही ए टीम आहे आणि भाजप ही बी टीम आहे, आरएसएस ही बी टीम आहे आणि ही मूळ इतिहास आहे. अरे बाबांनो, वंचिताची एकत्र मोड मधून नुसती कल्पना करा, देशभरामध्ये जर मुसलमान दलित बंजारा भटके आदिवासी एकत्र आले तर हे जे बोंगलत बसणाऱ्या पार्ट्या आहे ना या 2024 मध्ये विसर्जित होणार आहेत. उद्या पुढच्या विधानसभेला आम्ही हे विसर्जित करणार आहोत आणि हे सगळे उद्याला काँग्रेस आणि बीजेपीची युती असेल आणि वंचित बहुजन आघाडी विरोधी त्यांच्या विरोधात लढणारी मुख्य शक्ती असेल आणि ही तुमच्या भरोशावर होणार आहे. एवढी गोष्ट फक्त लक्षात घ्या. आणि भियाओ गोरमाटीओ तुमने हात जोडून क्यों रोचू गोर सेना गोर शिकवाडी भियाओ ही शिकवाडी आब बकेडी वेगीच गोरमाटी लेन डुबेलार लागरीच राठोड साहेब आता 4 वेळा खासदार बेन राज किदो वर बाद मोहन भियानत संधी मळीच येर बाद पूर्ण देशे माई काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सेना कोई गोरमाटी तिकीट कोणी दिले फक्त बाळासाहेब दिलेच दी जाग दिलेच आणि का दिलेच म्हणून मालमच दलित मुसलमान आणि गोरमाटी एकत्र आव घेतो 100% खासदार घरोच 100% फक्त आपण एक काम करेल सध्या की मोहन बिया हमार तांडे नायोच कोणी मोहन बिया हमार गामे समूह फरोच कोणी बिया ओ दी हजार गामच दी हजार 22-23 से गामच 23 से गामे एक उमेदवार 15 जणी खूप फरिये रे तमाच मोहन राठोड छो तम स्वतः मोहन राठोड छो आम्ही समजो आणि 4 तांड्या तमच फरलो मग 15 जणी सुट्टी नाकन फरलोच
फड़ो लागत किसे बाहर किसा करन बोलो लागत भाई हमारी सत्ता हमें चाहिए तो हमें उसके लिए टाइम पैसा हर चीज देने की तैयारी चाहिए, नहीं तो बजाते फिर दूसरे के हम बैंड पार्टी में नाचने वाले ही बनेंगे, उससे ज्यादा कुछ नहीं बनेगा हमारा। हम सत्ताधारी अगर बनना चाहते तो हम खुद कोशिश करनी चाहिए कि हमारा आदमी सत्ता में आए। आणि वाईट आम्ही काँग्रेस बीजेपी आरएसएस इतल्या मुस्लिमांची म्हणजे समूहांनी हत्या होत आहे, दलितांच्या हत्या होत आहे, आदिवासींच्या जमिनी लुटल्या जात आहेत, बंजाऱ्यांचं रिझर्वेशन लुटलं गेलंय, क्रिमिनल इयर काढलेलं नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा 1340 शाळा गेल्या वर्षी गव्हर्नमेंटनं बंद केल्या, याच सरकारनी बंद केल्या। आणि या 1340 शाळा आदिवासी वस्ती बंजारा तांडे आणि दलित वस्त्यांवरच्या शाळा आहे, आणि गव्हर्नमेंटला 85,000 शाळा बंद करायच्या आहे। महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट पगार देता अशा फक्त 1,05,000 शाळा आहे, आणि 1,05,000 शाळेमधल्या 85,000 शाळा त्यांना बंद करायच्या आहे। बापू तुमच्या मधून इथे आम्ही बोलायला आलो, त्याच जिल्हा परिषदेच्या जेडपीच्या गव्हर्नमेंटच्या पगारी शाळेतून आलो, उद्याला जर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकायला म्हटलं तर आमचा 90% समाज शाळेतून बाहेर पडणार आहे, आणि शाळेतून बाहेर पडला तर सत्तेतून बाहेर पडतो, सत्तेतून बाहेर पडला तर तो अधिकारापासून दूर जातो, आणि सगळ्या प्रकारचा भिकारछोटपणा आपल्या वाट्याला येतो। हे येऊ द्यायचं नसेल तर हे गव्हर्नमेंट उभं काढावं लागेल उभं, आणि त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, आणि तो वंचित बहुजन आघाडी आहे। आणि बाळासाहेबांच्या हात आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं पक्के करूया, हिंमत देऊया। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो, डोळे झाकून तुमचा उमेदवार आज विजयी आहे। आज फक्त प्रत्येक इथं आलेल्यांनी 5-5 मतदान जमा करा, जास्त नाही। तुमचा उमेदवार आज आहे, मी पूर्ण मतदारसंघ फिरून आलोय, इंडिव्हिज्युअल पूर्ण मतदारसंघ फिरून आलोय, आणि सगळ्या इंटेलेक्च्युअल विद्वान लोकांशी भेटत आलोय। सगळी लोक वन साइड आहे, गोरमाटी रोज संदेश भी आयो तो एकच वाक्य दो भिया आबेर वेळे थांबण गोरमाटीत करले तर आंगेर वेळे तो राष्ट्रपतीच करणार कसा, तू सत्या कसं पेस्ट केलं एक पणतो, आणि वन काही गाळी देर गरजची लढेर गरजची, पण निवडण आहे सरिको एकच मनक्याचा, आणि ओतरीच वाट आपण लक्ष रेखाडा, आणि ही वाट जर आपण लक्ष मावगी तो अहो खूप वर्षेर बाद महाराष्ट्र तमारो खासदार बेरोचो, खूप वर्षेर बाद ही संधी गमा नाके तो कुंसत पक्ष तमे विश्वास करे वाळोची आणि तमार मनक्यान तिकीट दे वाळोची, ही वाट लक्षात राखाडो। मग थांबरुचो सगळ्या बहुजन समाजाच्या बांधवांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण मोहन भाईंना मतदान करा, शाबीला मतदान करा, आणि महाराष्ट्रात आज खासदार येतील उद्याला महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात आहे हे लक्षात ठेवा। विधानसभा खूप जवळ आहे आणि तुमचीच माणसं सत्तेत जाणार आहे, एवढं एक आव्हान करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय शिवला। यानंतर महाराष्ट्राचे वंचित आघाडीचे नेते आदरणीय अनाजीराव पाटील यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येईल। आपण सर्व